ह्या सगळ्यात किडींपैकी सगळ्यात नुकसानकारक, कारण ती अनेक पिके फस्त करू शकते आणि एकदा जर कीड आली तर पूर्ण बाग आणि पूर्ण बागेची अवस्था यावरती ती कीड असते. तर पिढे ढेकून हे आपल्याकडं आपल्या भागामध्ये जे काही पिके होतात, प्रमुख पिकं म्हणजे आपण जर बघितलं द्राक्ष आहे, डाळिंब आहे, सीताफळ आहे, पपाया आहे, या सर्व पिकांवरती ही पिढे ढेकून कीड आपल्याला दिसून येते. पिढे ढेकूणचं योग्य वेळी नियोजन करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं कारण काय? एक, आपल्याला माहिती आहे ही कीड इतर किडींसारखी नाही आहे. जसं की थ्रिप्स असेल, तुडतुडे असेल, जे पानावरती आढळतात, कोवळ्या शेंड्यावरती आढळतात किंवा घडामध्ये आढळतात, पण पिढे ढेकूण जर बघितलं पिकाच्या सर्व भागांमध्ये पाने असेल, खोड असेल, वेलांडे असेल किंवा मणी असेल इथं असतात आणि त्यांना नुकसान पोहोचवतात. मादी ही अंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घालते. साधारण अंडी पुंजक्यामध्ये 150 ते 600 अंडी घातली जातात, सालीखाली असेल किंवा जमिनीमध्ये. त्याच पद्धतीने यांची 3 अवस्था प्रेडिकुंची, एक आहे अंडी अवस्था, दुसरी पिल्ली अवस्था आणि प्रौढ अवस्था. प्रौढ अवस्थेचा जर आपण विचार केला, याच्या शरीरभोवती एक तेलकट मेणचट असा एक चिकट पदार्थ आपण म्हणूया तो असतो, त्यामुळं बहुतेक कीटकनाशक इथं कार्य करत नाही. त्याच पद्धतीने आज जर आपण बघितलं बहुतेक कीटकनाशक हे फक्त फवारणी करता शिफारस आहे. खोड वेलंडे धुण्याकरता एकमेव असं एक कीटकनाशक आहे ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत, आणि खोड वेलंडे धुणे पण खूप महत्वाचं आहे कारण इथं आपल्याला पिढे ढेकूणची जीवनसाखळी खंडित करता येईल. त्याच पद्धतीने पिल्ली अवस्था सगळ्यात हानिकारक अवस्था, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात ते प्रौढ बनत जातात. आणि इथे जर आपण बघितलं पिल्ली अवस्थेमध्ये, प्रौढ अवस्थेमध्ये हे पिढे ढेकूण त्यांच्या शरीरावर एक चिकट आपण हनीड्यू त्याला म्हणतो, मद्यासारखा एक द्रव सोडतात आणि याच्यावरती हे पानावरती असेल, गळावरती असेल, याच्यावरती काळी बुरशी ज्याला आपण कॅपनोडियम म्हणतो ही तयार होते आणि त्यामुळे पिकाची प्रत अजूनही खालवली जाते. तर पिढे ढेकूणचं नियोजन इथं करणं महत्त्वाचं आपल्याला खूप बनून जातं. इथं जर आपण बघितलं आमचं पिढे ढेकूणवरती काम, मी म्हणेल की प्रामुख्याने हे नाशिकमध्ये झालेलं आहे, नाशिकमध्ये दिंडोरी आणि वलखेडमध्ये, कारण इथं भरपूर प्रमाणामध्ये आम्ही पिढे ढेकूणचं प्रमाण म्हणजे बाकी भागामध्ये जरी नसेल पण ह्या भागामध्ये जरूर आम्ही बघितलेलं आहे. आणि इथं आपण बघू शकता की खालच्या एक चित्रामध्ये बघताय की पिढे ढेकूण आहे आणि वरती काय आहे, तर वरती पण आहे, ते दोन्ही पण आपल्याला जे दिसत आहे ते पिढे ढेकूणचे नर आहेत. पिढे ढेकूणचे नर आम्ही फिरोमोन ट्रॅप हे घडाच्या योग्य लेवलला फिरोमोन ट्रॅप लावलेले होते आणि या ट्रॅपमध्ये आम्ही वलखेडमध्ये हे दोन अशी प्रकारचे नर हे ट्रॅप केले. त्यामध्ये आपण बघू शकता की ज्या पद्धतीने पांढरी माशी आहे याला पण पंख असतात, ह्या नरांना पण पिढे ढेकूणच्या पंख असतात, दोन पंख असतात, ते उडू शकतात आणि साधारण हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही कारण इथं आपण फक्त मायक्रोस्कोपमध्ये हे पिढे ढेकूण आपण बघू शकतो. तर जरूर आपल्याकडे पण ही अवस्था आहे. आणि जर आपण विचार केला बाहेरील देशांमध्ये जिथं द्राक्ष उत्पादन होतं तर इथं यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यांचं प्रजनन किंवा नवीन जीवन साखळी ठेवण्यामध्ये इथं खूप मोठा कल आहे, पण भारतामध्ये आपल्याकडे यांचं प्रमाण खूप कमी आहे. तर पिढे ढेकूणचं जर योग्य नियोजन करायचं असेल, आज ॲपलॉड आपल्या बरोबर आहे, आज आपण बरेच जण याचा योग्य तो वापर करता. थोडंसं इथं मी ॲप्रॉड बद्दल आपल्याला सांगू शकतो, याच्यामध्ये आहे बफरोफेझिन 25% SC, सर्वात प्रभावशाली कीट वाढ नियंत्रक, याला आपण म्हणतो इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे हे किडीला वाढू देत नाही. याचं जर आपण बघितलं अंडी अवस्था असेल तर अंडीमधून पिल्ले बाहेर येण्याची क्षमता कमी होऊन जाती. पिल्ले अवस्थेमध्ये एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पिल्ले जात नाही कारण जी काट टाकण्याची अवस्था असते तिथं पिढ्या ढेकूणला पूर्णपणे अडकाव भेटून जातो आणि त्याच पद्धतीने प्रौढ अवस्थेमध्ये इथं अंडी देण्याचं प्रमाण खूप कमी घटून जातं. तर या पद्धतीने पिढ्या ढेकूणची पूर्ण जीवनसाखळी खंडित करण्यासाठी ॲप्लॉडचा आपण योग्य प्रकारे वापर करू शकताय. आणि इथं जर आपण बघितलं ॲप्लॉड आपण वापर करू शकताय, एक आहे खोड वेलांडे धुण्यासाठी आणि दुसरा आहे त्याची फवारणी आपण घेऊ शकताय. पिकासाठी एकदम सुरक्षित आहे, कुठल्याही आपण जे म्हणतो बेनिफिशियल इन्सेक्ट्स त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने ॲप्लॉड कुठल्याही आपण जे म्हणू की अधिक असं कार्य करत नाही, त्याच्यावर बेनिफिशियल इन्सेक्ट्स जे असतील ते खूप सुरक्षित राहतात आणि आपल्याला व्यवस्थित किंवा उत्तम दर्जाची घडनिर्मिती भेटण्यामध्ये ते खूप मदत होते. आपण जर बघितलं ॲप्लॉडची शिफारस, ॲप्लॉड आपल्याला 2 वेळेस आम्ही शिफारस करतो. एक आहे छाटणीनंतर खोड आणि वेलांडे धुण्यासाठी, छाटणीनंतर लगेच आपण खोड आणि वेलांडे जर धुतले तर त्यामुळं आपली खरड छाटणी ते फळ छाटणी येथील जी जीवनसाखळी सुरू राहते ती खंडित होण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. दुसरी आहे फवारणी,
ही आपल्याला करायची 30 ते 40 दिवसाला छाटणीनंतर, आणि दोन्ही वेळेस आपलं जे ॲप्रॉडचं प्रमाण आहे हे आहे 250 मिली 200 लिटर पाण्याला, याचा पीएच आहे 65 दिवसाचा. तर ॲप्रॉडची बॉटल आपण SC फॉर्म्युलेशन आहे, सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट, त्यामुळं वापरकर्त्यावेळी आपल्याला व्यवस्थित हलून घेणे, साधारण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित हलून घेणे हे खूप जरुरीचं आहे. तर ॲप्लॉड आपण जरूर, जर पिढे ढेकणचं आपल्याला घरापर्यंत पिढे ढेकून बघायचं नसेल आणि आपल्याला जर त्याची जीवनसाखळी खंडित करायची असेल, जरूर ॲप्लॉडचा वापर करा खोड आणि वेलंडे दुनियाकरिता. द्राक्ष पिकावर लागताच मिलीबगची चाहूल, टाटा रॅलीचे ॲप्लॉड हेच सुरक्षेचे पहिले पाऊल. मिलीबगच्या नियंत्रणासाठी फवारणी बरोबरच खोड ओलांडे धुणे तितकेच महत्वाचे आहे.